मोदींच्या मुंबई दौऱ्यात काय काय राजकीय प्रतिक्रिया पाहायला मिळाल्यात पाहूयात. विकास काम होत राहतील, निवडणुका येतील जातील, पण विकास काम हे ध्येय आहे आमचं आणि विकास काम पुढे घेऊन जाण्याचं आमचं कर्तव्य आहे, ते आम्ही करतोय. माननीय एकनाथ शिंदे, माननीय देवेंद्र फडणवीसजी मुंबईच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत आणि ते करत राहतील. जे 38,000 करोडचे प्रकल्प आज सन्माननीय मोदी साहेबच्या हस्ते उद्घाटन होत आहे किंवा त्याच्या पायाभरणी होते, ह्या सगळ्या गोष्टी सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा 14 ते 19 मध्ये मुख्यमंत्री होते, मेट्रोचे प्रकल्प असेल किंवा अन्य जे हे महत्त्वाचे प्रकल्प, हे त्यांच्या माध्यमातून सुरू केलेले आहे. म्हणजे ते कोणीही पुरावा, कोणी तुम्ही लहान मुलाला पण विचारलं ना तरी तो तुम्हाला सांगू शकतो. अन्य जे महत्त्वाचे प्रकल्प आहे, उदाहरण बाळासाहेब हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा दवाखाना, हे सगळे जे नवीन संकल्प आहे ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे. या सगळ्या विषयामध्ये स्वप्न ही त्रासदायक गुडघेदुखी आपले स्वप्न साकार करण्यासाठी नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे येतो कुठे? जे शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जे विकासाची कामं केली आहेत, जे प्रलंबित प्रश्न होते ते सगळे मार्गी लावायचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळेच लोकांमध्ये एक आनंद आहे. आणि मला नक्कीच खात्री आहे मोदीजी कधीही विकास म्हणजे कुठेही कमी पडत नाही, त्यामुळे नक्कीच ज्या कामांचं लोकार्पण होणार आहे ते तर आहेच, परत नवीन कामांचं आज भूमिपूजन पण होणार आहे, त्याच्यामुळे नक्कीच मुंबईकरांना एक वेगळा आनंद मिळेल. त्यांना आता दुसरं काही राहिलेलंच नाही, त्यांच्या हातात जेव्हा सत्ता दिली तेव्हा त्यांना करता आलं नाही, आमचा दोष आहे का? आता आम्ही करतोय तर त्यांनी पाहत राहावं आणि गप्प बसावं. आता काय बोलण्याची त्यांच्यामध्ये दुसरं काही राहिलेलं नाही. निवडणुका शिवसेना भारतीय जनता पार्टीचा झेंडा इथं फडकणार आणि त्याची नांदी आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे